नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक पाच सुरांची जादूगिरी पाहणार आहोत या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर दता भोसले पाठाला सुरुवात करण्यापूर्वी लेखकांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया डॉक्टर दता भोसले यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस साली झाला तो काळ नैसर्गिकदृष्ट्या निसर्ग संपत्तीने भरभरून नटलेला असा होता त्यामुळे त्यांच्या लेखनात ग्रामीण वातावरणाचा प्रभाव जास्त दिसून येतो ते प्रसिद्ध लेखक व अभ्यासू बघते त्यांचे कथा कादंबरी समीक्षा ललित असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे ग्रामीण जीवन ग्रामीण संस्कृती तेथील दारिद्र्य माणसाची भूक तसेच शेतकरी व शेती यांच्या समस्या हे त्यांच्या साहित्याचे मुख्य विशेष आहेत प्रस्तुतपाठात लेखकाने ग्रामीण जीवनाचे जीवना जी चित्रण केले आहे ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असते निसर्गाच्या सानिध्यामुळे पशुपक्षी झाडे ग्रामीण जीवनात विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यातील आनंद निर्माण करत असतात अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन व निरीक्षण लेखकाने केले आहे प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या त्यांच्या ललित संग्रहातून घेतला आहे जणू काही लेखकाने खेड्यांकडे चला असा संदेश दिला आहे तो कसा हे आपण प्रत्यक्ष पाठाच्या आधारे अनुभवूया विद्यार्थी मित्रांनो खेडेगावात कोणकोणते आवाज आपल्याला ऐकायला मिळतात पशुपक्षी चिमण्या कावळे पोपट कोंबड्या तसेच इतर लहान लहान पशुपक्ष्यांचे आवाज कुत्रे मांजरी गाई म्हशींचे हंबरणे मंदिरातील घंटेचा आवाज असे विविध आवाज आपल्याला खेडेगावात ऐकायला मिळतात या आवाजाची जादू लेखकाने जी अनुभवली ती सुरांची जादूगिरी या पाठामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण धड्यातील कठीण शब्द व त्याचे अर्थ समजून घेऊया बघा वा लढीवाळ लाडका प्रिय आवडीचा माखलेला लेप दिलेला नानाविध विविध प्रकार नखरेल आईटबाज किंवा दिमागदार बांग कोंबड्याचे आरवणे कोलाहल गोंधळ जात धान्य दळण्याचे साधन खुमारी रुचकरपणा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरांची जादूगिरी या पाठाविषयी माहिती पाहूया निसर्गाच्या लडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो लढिबाळ म्हणजे लाडका माखलेला म्हणजे लेप दिलेला तसाच नानाविध सुरांच्या लकेरीने मोहरून गेलेल्या असल्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व तवटवीत रानफुलांसारखे असतात खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांच्या अलंकार घालून जन्माला येत असतो म्हणजे बघा लेखकाने अप्रतिम असे सौंदर्य सृष्टीचे वर्णन केले आहे खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असते निसर्गाच्या प्रेमळ मांडीवर आराम करीत झाडे वेली पशुपक्षी नदी नाले ओढे झरे अशा निसर्गरम्य गोष्टीने खेड्यांचा जीवनक्रम सुंदर वातावरणाने भारून गेलेला असतो तसेच खेड्यात नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे सूर म्हणजेच आवाज ऐकायला मिळतात हे सूर म्हणजे आवाज माणसाच्या दैनंदिन जीवनात चैतन्य निर्माण करतात खेडी ताजी व तवटवीत रानफुलांसारखी वाटतात खेड्यातील दिवस जणू अलंकार घालून जन्माला येतात जसे खेड्यातील स्त्रिया बघा बांगड्या पैंजण जोडवी विविध प्रकारचे अलंकार घालतात ते काम करीत असताना त्यांचा विशिष्ट प्रकारचा आवाज होतो त्याचप्रमाणे खेड्यामध्ये निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे आवाज असतात हे आवाज आपल्याला आनंद देत असतात म्हणून तर लेखकाने हा संदेश दिला आहे की खेड्याकडे चला बघा पुढच्या पॅरेग्राफमध्ये पाहूया अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमकाच जाग आलेली असते रात्रीच्या तीन साडेतीनपासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानाने नखरेल म्हणजे ऐटबाज तानाने आसमंत भरून टाकायला प्रारंभ करत असो प्रारंभ म्हणजे सुरुवात हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते सादाला प्रतिसाद दिला जातो एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली बांग देणे म्हणजे आरवणे की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहाल सुरू होतो कोलाहाल म्हणजे गोंधळ एका विशिष्ट लयीत अन्न ठेक्यात पहाटेला घातलेली ही साथ अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते मनातल्या मनात आपणही त्याला शब्द मनाने साथ घालत असतो या पॅरिग्राफमध्ये लेखकाने आपल्याला आलेली जी अनुभूती आहे ती प्रत्यक्षात सांगण्याचा प्रयत्न केला आहे खेड्यातील वेगवेगळ्या वेग आवाजांचे लेखकाने निरीक्षण केले पहाटेला पुरती जागही आलेली नसते अशा वेळी टोपलीखाली झाकून ठेवलेल्या कोंबड्याला जाग आलेली असते भल्या पहाटे म्हणजे सुमारे तीन साडेतीन वाजता आपल्या कुर्रेबाज नखरेल आवाजाने कोंबडा आरवायला सुरुवात करतो तेव्हा सबंध वातावरण भारून जाते हळूहळू तानांची संख्याही वाढू लागते व वा सादाला प्रतिसाद दिला जातो एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली म्हणजे तो आरवला की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो त्यांच्या विशिष्ट लयीतील आरवण्याचे आवाज पहाटेच्या वातावरणात ऐकायला लेखकांना खूप आवडत असे मनातल्या मनात लेखकसुद्धा असाच आवाज काढत असत जणू काही शब्द मनाने ते त्याला साथ घालत असत बघा त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते ते म्हणजे घरातले दळणाचे जाते जाते म्हणजे धान्य दळण्याचे एक साधन उदाहरणत गहू तांदूळ नाचणी ज्वारी बाजरी जे काय आपल्या घरात असेल ते घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जागेहून चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात त्या जात्याचा मंद लयबद्ध प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत असं म्हणतात भारून जातो बघा त्यानंतर लेखकाला भावलेला दुसरा खेड्यातील आवाज म्हणजे दळणाचे जाते ज्यावेळी संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते ला ना ते म्हणजे दळणाचे जाते पूर्वीच्या स्त्रिया पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने जाग्या होत असत आणि दळणाचे काम करीत असत त्याचा सुंदर आवाज घरात भारून जायचा बाहेर कितीही अंधार दाटलेला असला तरी हळूहळू जात्याची ती घरघर सुरू व्हायची आणि आपोआपच हळूहळू उजाडायला लागायचे लेखकांची आईसुद्धा कोंबड्याच्या बांगेबरोबरच दळण दळायला सुरुवात करीत असे जणू त्या झोपलेल्या जात्याला जागेच करीत असत दळणाला सुरुवात व्हायची तेव्हा सुरुवातीला मंद हळूहळू वेग वाढेल तसा लयबद्ध व नंतर प्रौढ व दमदार असा आवाज व्हायचा जसं बघा एखादा संगीत गाणारा गायक असेल तर सुरुवातीला हळुवारपणे सुरुवात करतो नंतर त्याचा गळा मोकळा झाल्यावर तो धीरगंभीरपणे गायला सुरुवात करतो त्याप्रमाणे जात्यावरती दळण दळताना आलेल्या आवाजाचे वर्णन लेखकाने या ठिकाणी केले आहे घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो पापण्या जड झालेल्या असतात अर्धवट जाग आलेली असते अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात आणि त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरभुरू पडावे तसे सांडत असते या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यानी साथ दिलेले असते त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरतच नाही मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजतच नाही या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो त्याची खुमारी केवळ शब्दातीत बघा पुन्हा लेखकाने काय सांगितलंय ले? की जेव्हा आई दळायला सुरुवात करते त्यावेळेला जात्यात घरातील गहू तांदूळ नाचणी ज्वारी बाजरी जे काही असेल ते जात्यात घालते तेव्हा तो घरघरीचा आवाज सुरुवातीला जाडा भरडा म्हणजे जसजसं दळलं जाईल ना तेव्हा तो आवाज थोडा सौम्य होतो व पूर्ण पीठ दळून निघते तेव्हा त्याचा आवाज मंद होत जातो ही सुरावट लेखकांना आईच्या उबदार मांडीवरती झोपून ऐकायला खूप सुंदर वाटत असते कारण जेव्हा बाई जात्यावरती दळते तेव्हा तिचे शरीर मागे पुढे फिरवताना होते तेव्हा आईच्या मांडीवर लेखकांना एखाद्या स्वप्नात असल्यासारखे वाटते पापण्या जड झालेल्या असतात झोप तर पूर्ण झालेलीच नसते पण तरी हे सर्व त्यांना ऐकावेसे वाटत असते सकाळी हळूहळू सूर्य उगवायला सुरुवात होते तेव्हा सूर्याची कोवळी किरणं दारातून खिडक्यातून कौलांच्या झरोक्यातून घरातील वस्तूंवर पडतात तेव्हा त्या वस्तू ओळखीच्या असूनही अनोळखी वाटू लागतात कारण एखाद्या सोनेरी स्वप्नात असल्यासारखे त्यांना वाटते जसे जात्यातून पीठ भुरभुरू बाहेर पडते त्याप्रमाणे सगळे संगीत म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या जात्याचा आवाज आपल्या अंगावरती येत आहे असे त्यांना वाटते दळण दळताना आई ओव्या म्हणायची व ओव्या म्हणजे तरी काय तर बालपणीच्या आठवणी सासर माहेर संसाराविषयी तिच्या मुलांविषयी सुखदुःखाविषयी अशा असंख्य आठवणी ती या गीतातून म्हणत असे अशा पूर्वापार चालत आलेल्या ओव्या ती म्हणायची ले हे लेखकांना ऐकायला कुठेतरी खूप छान वाटायचे त्यातून तिच्या मनातील स्वप्ने प्रकट होत असत यातून आईच्या अपार कष्टाची जाणीव होत होती आईच्या मायेचा मुलायम स्पर्श त्यांना आनंद देत राहतो हे सगळं शब्दात न व्यक्त करण्यासारखंच आहे कारण आईची माया प्रेम जिव्हाळा आपण शब्दातून व्यक्त करूच शकत नाही अशी भावना लेखकाने व्यक्त केली आहे अशा रीतीने लेखकांना खेड्यातील आलेला जो अनुभव ती जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी या पाठातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे